एबीपी माझावर आपण बघताय विशेष वृत्त आक्रोश गड किल्ल्यांचा. वसईमध्ये भंडारी राजांनी बांधलेला किल्ला अशी वसईच्या किल्ल्याची ओळख. पण किल्ल्याची ही ओळख इथपर्यंतच सीमित राहिली, कारण मुंबईपासून हा किल्ला इतका जवळ असूनही राजकारण्यांनी या किल्ल्याकडे पाठच फिरवली. या किल्ल्याच्या संवर्धनासाठी कुणीही पुढे आलं नाही. शिवरायांच्या नावाने राजकारण होतं, पण हिंदवी स्वराज्याचे साक्षीदार असलेले हे किल्ले मात्र दुर्लक्षितच राहतात. वसईच्या किल्ल्याची अवहेलना मांडणारा हा रिपोर्ट आमच्या विशेष मालिकेमधून आक्रोश गड किल्ल्यांचा. वसईचा किल्ला खर तर हा एकमेव असा किल्ला आहे की ज्याच्या अगदी किल्ल्याच्या आतमध्ये गाडी घेऊन जाता येतं. त्यामुळे इतर किल्ले जर बघितले तर किल्ल्याच्या पायथ्याशी उतरायचं आणि मग वर जायचं अशा पद्धतीनं काही जण ट्रेक करत जातात. पण या किल्ल्याची जर आपण बघितलं म्हणूनच की काय ट्रेकर्सची किंवा किल्ले प्रेमींची इथं येण्याची संख्या फार आहे. तर आपण जाऊया आणि जो समुद्राकडचा दरवाजा आहे तिथनं सुरुवात करणार आहोत आपण या वसई किल्ल्याच्या पाहणीची. अनेकांना आश्चर्य वाटेल अशी भक्कम तटबंदी आपल्या मुंबईतही आहे, वसईचा किल्ला. पूर्वी या बुरुजांना लाटांच्या धडका बसायच्या, पण आता समुद्रानं पाच पावलं मागे घेतली आहे. रिकामी जागा दिसली की तिथे हक्क सांगायचा हे तर मुंबईकरांचं आद्य कर्तव्य. इथंही तेच झालं. किल्ल्याकडचा हा भाग म्हणजे समुद्राकडचा भाग, पण समुद्रच आता इथे दिसत नाहीये, पूर्ण जमीनच झालेली बघायला मिळते. समुद्र साधारणतः पुढे 1.5 किलोमीटर पुढे सरकलाय, पण इथे अजूनही भरतीचं पाणी येतं हे दिसतं आपल्याला या तिवरांवरनं. कारण तिवरांचं जंगल अशाच ठिकाणी निर्माण होतं तिकडे खारं पाणी येतं. या इथे आपण इथे समुद्राच्या आता पाण्याच्या खाणाखुणात बघतोय, पण दुसऱ्या बाजूला जमीन झाल्यानं एक तोटा बघायला मिळतोय, म्हणजे किल्ल्याच्या तटबंदीला लागूनच नवीन झालेली बांधकामं आणि सुरू असलेलं वेगवेगळे उद्योगधंदे. खरं तर किल्ल्याच्या 400 मीटर पर्यंत तुम्हाला काही बांधता येत नाही, पण राजरोसपणे दिवसाढवळ्या ही कामं होतात, बांधकामं केली जातात, पण या किल्ल्याकडे तसं दुर्लक्ष झालेलं आहे असं दिसतंय. चला बघूया आतमध्ये. मुख्य दरवाजाने आतमध्ये आल्यानंतर आक्रमण करताना आणखी थांबवता यावं म्हणून हा बांधलेला लगेच दुसरा दरवाजा. जवळपास 25 फूट उंच असा हा दरवाजा आपण बघतोय, जोही आता अगदी कधीही पडेल अशा अवस्थेत आहे. पण हे दरवाजे इतके भक्कम आहेत की शेकडो वर्षानंतरही इतके मजबूत आणि अशा परिस्थितीत आपल्याला बघायला मिळतात. महापुरुषांनी बांधलेल्या किल्ल्यांवर आपला हक्क सांगणारी रंगरंगोटी इथं दिसते. जिथं कधी पराक्रमाच्या गाथा गायल्या जायच्या तिथं आता प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात. कधी काळी भक्कम असणाऱ्या या तटबंदीवर आता निसर्गानंही अतिक्रमण केलंय. अजस्त्र झाडांची बांडगुळं भिंतीवर आपला हक्क सांगतायत. किल्ला आहे की जंगल असाच प्रश्न पडतो, कारण इथल्या माचांवरही आता ताडीची झाडं उगवली आहेत. 15 वर्ष म्हणजे ॲक्च्युली हा ट्रेक असा नाहीच आहे या किल्ल्याचा, पण तरी पण एक किल्ला असल्यामुळे आम्ही परत एक राऊंड मारायचं ठरवलं, पण आम्ही कम्प्लिटली डिसअपॉइंटेड आहोत. या किल्ल्याचं काही मेंटेनन्स नाही आहे, आणि जे काही होतं 15 वर्षापूर्वी खूपच सुंदर होता हा, पण आता तसं काही मेंटेन झालेलं नाही आहे. हा जवळ असूनही तुम्ही बघाल तर काहीच हा मेंटेन केलेला नाही आहे, आणि फार मोठा किल्ला आहे आणि भरपूर जतन करण्यासारखा आहे. पण शासनानेही त्याकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष केलेलं आहे. जर त्यांनी काही फॅसिलिटीज ठेवल्या, सर्व जतन केलं, तर नक्कीच हा पर्यटकांना आणि ट्रेकर्सना सुद्धा आकर्षित करू शकतो. ज्याच्या हाती वसईचा किल्ला त्याची मुंबई आणि साष्टीवर सत्ता असं साधं सरळ सोपं गणित होतं. त्यामुळे या किल्ल्यावर पोर्तुगीजांनी सत्ता मिळवली. 10 बुरुज सागरी आक्रमणांवर डोळ्यात तेल घालून पहारा द्यायचे,
जसं सगळ्यांना माहिती आहे की पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला, पण खरा किल्ला बांधला गेला भंडारी भंगाळे, जसं तू म्हणलीस 1414 साली हा किल्ला बांधला गेला. साधारणपणे 1530 मध्ये हा गुजरातच्या एका सुलताने तो कॅप्चर केला. त्याच्यानंतर 1534 मध्ये जेव्हा पोर्तुगीजांनी मुंबई कॅप्चर केली आणि ऑन द वे टू दीव दमन त्यांनी हा लोकेशन हे बघितलं, जेणेकरून साष्टी आणि ठाणे ह्या एरियामध्ये याचा कंट्रोल राहू शकेल, त्यासाठी ऑन द वे काहीतरी हवं, एक स्ट्रॅटेजिक पोझिशन लोकेशन चांगलं हवं, म्हणून हा किल्ला त्यांनी कॅप्चर केला आणि त्यांनी तो बांधला नाही असं म्हणत नाही. डागडुजी किल्ली जसं तू म्हणजे 5 ते 7 मीटर वगैरे वाढवलं, अजून अंडर कन्स्ट्रक्शन केलं. तर आता बघायला गेलीस तर इथे 10 दशकोनी किल्ला आहे हा, ऑलमोस्ट 10-11 बुरुज आहे त्या किल्ल्यावरती, दर्या बुरुज, फत्ते बुरुज, कल्याण बुरुज असे अनेक नावं आहेत त्या बुरुजांना. हे जे बुरुज तू म्हणतोस 10, तर या 10 बुरुजावर कुठे कुठे लक्ष ठेवणं हे पोर्तुगीजांना सोपं झालं होतं? सर, एक तर पूर्ण साष्टी एरिया झाला, पूर्ण कल्याण ठाणे रिजनचा, म्हणजे पूर्ण ठाणे आणि आजूबाजूचा विरार, कर्नाळा वगैरे हा रिजन झाला. सर, सगळ्यांना माहिती आहे की पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला, पण खरा किल्ला बांधला गेला भंडारी भंगाळे, जसं तू म्हणलीस 1414 साली हा किल्ला बांधला गेला. साधारणपणे 1530 मध्ये हा गुजरातच्या एका सुलताने तो कॅप्चर केला. त्याच्यानंतर 1534 मध्ये जेव्हा पोर्तुगीजांनी मुंबई कॅप्चर केली आणि ऑन द वे टू दीव दमन त्यांनी हा लोकेशन हे बघितलं, जेणेकरून साष्टी आणि ठाणे ह्या एरियामध्ये याचा कंट्रोल राहू शकेल, त्यासाठी ऑन द वे काहीतरी हवं. एक एकराच्या या किल्ल्याच्या उभारणीला तब्बल 64 वर्ष लागली. पोर्तुगीज आणि चिमाजी अप्पांनी या किल्ल्याच्या वैभवात भर घातली, पण टोपीकर इंग्रजांनी मात्र या किल्ल्याचं मातेर केलं. किल्ल्यातल्या 1860 साली मेजर लिटिरुल नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याला वसईचा किल्ला 30 वर्षाच्या भाडेपट्टीने देण्यात आला. अर्थात त्यांनी इकडे साखरेचा कारखाना चालू केला. ब्रिटिश हे प्रोटेस्टंट होते, त्यामुळे त्यांना काही इकडच्या वास्तूंचा वापर धर्मप्रसारासाठी वगैरे काही करायची आवश्यकता नव्हती. ते आले मुंबई परिसरामध्ये खुद्द व्यापारीसारखी आणि वसईचा व्यापार किल्ल्याचा वापर पण त्यांनी व्यापारासाठी घ्यायचा ठरवलं. याला मग ब्रिटिश सरकारने 30 वर्षाच्या भाडेपट्टीने मेजर लिटिवूडला हा किल्ला दिला. कुणा एका काळी म्हणजे 16व्या आणि 17व्या शतकामध्ये वसईमध्ये ऊसाचे मळे होते. वसई आशिया खंडातली सर्वात चांगल्या दर्जाची साखर वसई परिसरामध्ये तयार केली जायची. त्यामुळे मेजर लिटिवूडने इकडच्या स्थानिक चर्चेसचा म्हणजे किल्ल्यातल्या आतमधल्या 7 चर्चेसपैकी 2 चर्चेसचा वापर त्याने साखर कारखान्यासाठी केला. वसई किल्ल्याचे विविध प्रवेशद्वार किंवा अनेक ठिकाणी एक कोरीव काम बघायला मिळतं, ते खरं तर पोर्तुगीजांनी केलेली आहे. इंग्रज असेपर्यंत म्हणजे साधारणतः 150 वर्षापर्यंत या किल्ल्यात तसं कोणाला येता येत नव्हतं इंग्रजांच्या परवानगीशिवाय. तोपर्यंत हे सगळं अबाधित राहिलं होतं. पण जेव्हा इंग्रजांनी एका गोऱ्या अधिकाऱ्याला म्हणजे लिटिल वूड असं त्या अधिकाऱ्याचं नाव, त्याला इथे साखर कारखान्यासाठी हा किल्ला त्याला 30 वर्षाच्या एकंदर भाडे करारावर दिला गेला. गुजरातच्या जवळ असलेल्या या वसई किल्ल्याचा पोर्तुगीजांना फार उपयोग व्हायचा, कारण किल्ल्याची एक अख्खी बाजू ही समुद्राच्या दिशेनं असल्यानं आणि सातत्यानं त्यांचा आरमार इथे उभं असल्यानं इथे जर मोठा व्यवसाय इथे कुठला होता तर तो होता जहाज बांधणीचा. गोव्यानंतर जर प्रमुख ठिकाण कोणतं पोर्तुगीजांच्या दृष्टीनं असेल तर ते होतं वसई. किल्ल्यावर पोर्तुगीज बांधकामाचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. किल्ल्यातले चर्च आपल्याला वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात. एकेकाळी हे चर्च आपलं वैभव मिरवत असतील यावर विश्वासच बसत नाही. असे एक नव्हे तर 7 चर्च या परिसरात आहेत. युद्धात वीरमरण आलेल्यांना सन्मान कसा द्यायचा, तर पोर्तुगीजांनी एक अशी चर्चमध्ये थडग्यांवर त्यांच्या नावाची किंवा त्यांच्या बद्दलची माहिती देणारे एक असे भले मोठाले शिलालेख आपल्याला बघायला मिळतात आणि याच्यावरनं अनेक माहिती कळते. त्या काळातल्या घडलेल्या घटनांची खरं तर ही नोंद आहे, पण या नोंदीची अवस्था वाईट बघायला मिळते. पोर्तुगाल जो देश आहे जो आपल्यावरती राज्य करत होता म्हणजे वसई प्रांतावरती किंवा उत्तर कोकणावरती पोर्तुगीजांनी जवळजवळ 205 वर्ष राज्य केलं, पण यांचा खुद्द देश पोर्तुगाल या कालखंडामध्ये पारतंत्र्यामध्ये होता. तर त्या स्पेन आणि हॉलंडमधले युद्धामध्ये जे सैनिक मारले यायचे त्यावेळेला 16व्या शतकामध्ये त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ते चर्च उभारलेलं आहे. त्याला फ्रान्सिकन चर्च आपण ओळखतो आणि त्यांच्या स्मृती वर्षानुवर्ष आपल्या येणाऱ्या सैनिकांना प्रेरित करण्यात राहावा म्हणून या स्मृतीशिळ्यात म्हणजे आठवणी प्रित्यर्थ आहे.
18व्या शतकामध्ये काही ब्रिटिशांच्या पण काही तिकडे लावलेले आहेत, अर्थात त्यांची आता बरीच दुर्दैवी अवस्था असल्यामुळे आपल्याला 250 आहेत हे देखील कळत नाही, कारण आलेला पर्यटक जेमतेम पहिल्या 50 बघतो आणि त्याला काही कळत नाही की नक्की काय आहे ते, आणि पुढचा सगळा प्रवास मग राहून जातो. किल्ला म्हटलं की ऐतिहासिक वास्तू हे समीकरण, पण याच किल्ल्यांमध्ये आता चाळी उभ्या राहिल्या. अर्थातच सारे अनधिकृत सामान्य माणसंच नाही तर सरकारी कॉलन्याही इथं उभ्या राहिल्या. सरकारनं बनवलेले नियम काय फक्त सामान्य माणसानेच पाळायचे असं काही ठरलेलं आहे का? कारण हेच नियम हेच सरकारी अधिकारी अगदी पायदळी तुडवतात. आता हीच सरकारी कॉलनी बघूया. या वसई किल्ल्याच्या परिसरातच बांधली गेली आहे आणि किल्ल्याच्या अगदी बाहेरची जी भिंत असते त्याच्या 400 मीटर पर्यंत पण तुम्ही बांधकाम करू शकत नाही. हे तर किल्ल्यातलंच बांधकाम. हे खरं तर दुर्दैवीच आहे. किल्ल्यामध्ये जवळजवळ आता या वास्तूसमोरच 6-1 इमारती जमा झालेल्या आहेत. किल्ल्यामध्ये किल्ल्याच्या तटबंदीला अगदी यांचा नियम आहे की 100 मीटरच्या परिसरामध्ये उलट बांधकाम करायचं नाही. लोकांनी 1 सेंटीमीटरच्या परिसरामध्ये केलेली बांधकामं तटबंदीला पाहायला मिळतात. किल्ल्याच्या आतमध्ये ज्या कस्टमच्या इमारती उभारलेल्या आहेत याला परवानगी कोणी दिलेली आहे? किल्ल्याच्या काही तटबंदीला लागून जे बंगले बांधले जात आहेत याच्याबद्दल परमिशन्स कुठून येतात किंवा याचा खरा करता धरता कोण आहे याचा कोणीही काही पाठपुरावा करत नाही. आणि तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे आत्मीयता नसल्यामुळेच या गोष्टी सहजपणे घडून येतात. किल्ल्यात अतिक्रमण आलं की माणसं आली आणि माणसं आली की गैरप्रकारही आलेच. दारूच्या बाटल्या, पार्ट्यांमधल्या पत्रावळ्या आणि माणसाच्या बेजबाबदारपणाचे अवशेष जागोजागी दिसतात. मिनी नॅशनल पार्क असं वसई किल्ल्याला एक नाव देण्याची वेळ आलेली आहे. किल्ल्यामध्ये सहजपणे तुम्हाला कुठल्याही झाडामध्ये अजगर पाहायला मिळतो. किल्ला रात्रीच्या वेळेला जर तुम्ही फिरलात तर किल्ल्याच्या ठराविक भागामध्ये म्हणजे कल्याण बुरुज वगैरे भाग आहे तिकडे कोल्हे दिसतात. याचा अर्थ किल्ल्यामध्ये एवढी झाडीझुडपांची वाढ झालेली आहे गेल्या 50-60 वर्षामध्ये. ते मॉन्युमेंट्सच लोकांना पाहायला मिळत नाही. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किमान नकाशा तरी बसवला तर लोकांना याची भव्यता लक्षात येईल. कधी काळी किल्ल्यात दारूगोळ्याचा साठा असायचा, आता इथं दारूचं उत्पादन होतं. किल्ल्यात उगवलेली ताडी माडीची झाडं स्थानिकांच्या जगण्याचा आधारच बनली आहेत. आता आम्ही याच्यावरती उपाय असं शोधलाय, खरं तर शासकीय नियमाप्रमाणे एखाद्या मॉन्युमेंटचं संवर्धन करायचं असेल तर तुम्हाला ती नियमावली पार करत सगळं पोचावं लागतं. माझ्या मते जर आम्ही या नियमावलीमध्ये आणखी फसत राहिलो तर ही झाडं जी या तटबंदीचा किंवा इकडच्या वास्तूंचा वेध घेत आहे त्या आणखी पडून जातील. त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये जागरूकता होणं खरं गरजेचं आहे. म्हणजे वसईचा किल्ला साफ करण्यासाठी आज आम्हाला दादर, पुणे या भागातून मुलांना आव्हान करून बोलावं लागतं. वसईच्या स्थानिक लोकांपैकी जोपर्यंत लोक इथे येऊन काम करत नाहीत तोशिवाय या संवर्धन मोहिमेला कधीच गती येणार नाही. त्यामुळे ज्याला ज्याला दुर्ग संवर्धनाची मनापासून आवड आहे त्यांनी या ठिकाणी यावं आणि एक झाड जर तरी तुम्ही त्या तटबंदीवरचं एक विशिष्ट पद्धतीने काढलं तर किल्ला आपल्याला पुढच्या पिढीकडे सुपूर्त करता येईल. गडावरच्या उत्खननातून आतापर्यंत अनेक मौल्यवान वस्तू मिळाले आहेत पण अजूनही पुरातत्व खात्यानं म्हणावं तसं लक्ष दिलेलं नाही. सर्वात म्हणजे चांगल्या प्रतीचे तोफगोळे मिळालेले आहेत आणि खरं तर या तोफगोळ्यामध्ये पण एक विशिष्ट म्हणजे कुल्फी तोफगोळा जो म्हणतात ज्याला लॉक सिस्टम वगैरे असते असं सांगितलं जातं. हे त्याचप्रमाणे ब्रिटिश काळामध्ये जे काही ब्रिटिश काळातल्या वास्तूमध्ये जे खोदकाम झालं आहे त्याच्यामध्ये बरेच पत्रे भरपूर मिळालेले आहेत. चाव्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिळालेल्या आहेत. चाव्या मिळालेल्या आहेत, विरगळी चांगल्या पद्धतीने मिळाल्या आहेत. आता नुकताच गेल्या महिन्यामध्ये बालेकिल्ल्याच्या परिसरामध्ये विरगळी मिळालेल्या आहेत. खरं तर याच्यामुळे वसईच्या इतिहासाला एक वेगळं वळण मिळू शकतं कारण विरगळी ही काही पोर्तुगीज काळातली बांधणीची पद्धत नाही, ही यादव काळातल्या काही विरगळी मिळालेल्या आहेत. त्यामुळे वसईचा महाराष्ट्रातले इतर काही राज्यांचा इतिहास जर 800-900 वर्षाचा असेल तर मला एक गोष्ट अभिमानाने सांगावीशी वाटते की वसईचा इतिहास 5000 वर्ष मागे जातो. म्हणजे एका ठिकाणी पुणे सारखा आपण गौरवशाली शहराचा इतिहास 1000-1100 वर्ष मागे नेतो पण वसई मात्र 5000 वर्षापूर्वी अस्तित्व होती असे बरेच पुरावे वसई किल्ल्यात दफन आहेत. आधी भंडारी राजा, मग पोर्तुगीज, मग मराठेशाही चिमाजी अप्पा आणि त्यानंतर पेशवे. वैभवशाली इतिहास जवळून पाहिलेल्या या किल्ल्याची प्रतिमा आज बदलण्याची गरज आहे.
हा किल्ला मुंबई शहरापासून हाकेच्या अंतरावर आहे, पण अजूनही विजनवासा तो प्रकाशात येण्याची गरज आहे, तो प्रसिद्धीस येण्याची गरज आहे. किल्ल्याने सर्वात पहिले एकच गोष्ट सांगितली असती जी मी तुम्हाला सांगतो की बाबांनो मला येणाऱ्या पिढीसाठी वर्षानुवर्ष जगायचं आहे आणि हा गौरवशाली इतिहासाने एक नवीन पिढी घडवायची आहे की जेणेकरून उद्या परवा जेव्हा पुन्हा पाश्चात्य संस्कृतीचं आव्हान आपल्याला पेलावं लागणार आहे किंवा आपल्याला सहन करावं लागणार आहे तर मला पुन्हा लढण्यासाठी मला खंबीर राहायचं आहे. त्यावेळे त्यासाठी तरी किंवा येणाऱ्या त्या काळासाठी तरी मला जिवंत ठेवा, कारण आज आपली मनं जरी मेली आहेत तरी किल्ले मात्र चिरंतरपणे जगत राहणार आहेत. या किल्ल्याचा हा आक्रोश ऐका, तो वेळीच थांबवा, अन्यथा इतिहास आपल्याला माफ करणार नाही. स्वाती लोखंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, किल्ले वसई. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे अविरत प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी साकारलेल्या स्वराज्य आणि सुराज्याचा अभिमान देशाला आहे, त्यामुळेच वर्षभर महाराष्ट्रात शिवजयंती सारखाच उत्साह टिकून असतो. मात्र विशेषतः शिवजयंतीच्या निमित्तानं अनेक संस्था, तरुण कार्यकर्ते मोठमोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करतात. डीजे आणि डॉल्बीच्या दणदणाटात शिवजयंती साजरी करतात, मात्र त्याच वेळी महाराजांनी बांधलेले गडकोट भयान अवस्थेत आहेत हे आपण विसरतो. त्यामुळे शक्य तितका अनाठाई खर्च टाळून तो पैसा गडकोटांच्या संवर्धनासाठी दिला तर तो महाराजांना सार्थ मुजरा ठरेल.